नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण होली स्पेशल थंडाई बनवणार आहे होली काही दिवसावर आलेली आहे तर मग चला बनवूया आपण होली स्पेशल थंडाई तीही घरच्या घरी बघा पंचवीस ग्राम मी बादाम घेतलेली आहे छान धुवून घेतली आहे स्वच्छ आता मी यात गरम पाणी टाकून तीन तासापर्यंत भिजून ठेवून देणार आहे याला म्हणजे याचे साल छान अलगत निघून जातील एक चम्मच मगजबी घेतलेली आहे ग्रामणी म्हणाल तर दहा ग्राम आहे ही एक चम्मच पिस्ता घेतलेला आहे एक चम्मच काजू घेतलेला आहे हे सर्व दहा दहा ग्राम आहे एक चम्मच खसखस घेतलेली आहे खाकस आणि अर्धा चम्मच मिरे घेतलेले आहे ब्लॅक पेपर आणि सोप घेतलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली एक चम्मच याच्यात छान पाणी घालायचं आणि याला तीन तासापर्यंत भिजवून ठेवून द्यायचं असं झाकून ठेवून द्यायचं म्हणजे याचे साल छान अलगत निघून जाईल बादामचे आणि हे पण छान भिजून जाणार म्हणजे बारीक करताना जास्त त्रास होणार नाही बघा तीन तास झालेले आहे मी बादामचे असे साल काढून घेतलेले आहे पूर्ण टर्फला आणि हे पण छान भिजलेलं आहे याला आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे म्हणजे खसखस वगैरे खाली जाणार नाही पाण्यात याचं एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जाईल बघा छान भिजलेलं आहे आता मिक्सरला छान ग्रँड होणार आहे मस्त बारीक होणार यात आपल्याला बादाम पण टाकून घ्यायचे आहे साल काढलेली आणि विलायची टाकायची आहे चार विलायच्या घेतली आहे मी दोन लोंग घेतलेल्या आहे अख्ख्याच टाकायच्या आणि काही रोज पेटल्स आहे माझ्याकडे ड्रायवाले ते पण टाकून घेणार आहे मी त्यांनी खूप छान टेस्ट देणार आपल्या थंडाईला बघा असं बारीक करून घेतलं आहे मी आता थोडं पाणी टाकायचं आणि साखर घालायची पन्नास ग्राम छोट्या वाटीने एक वाटी वजनाने म्हणाल तर पन्नास ग्राम आणि परत थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं याची छान पेस्ट करून घ्यायची बघा मी याची छान पेस्ट करून घेतलेली आहे बघा हे आपल्याला दोन तीन दिवस राहू शकते फ्रीजमध्ये आता मी थोडी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध याच्यात मावेल आणि यापासून चार ते पाच ग्लास लस आपली थंडाई तयार होणार मी थोडीच करून घेतलेली आहे बाकीची टे पेस्ट मी शिल्लक ठेवलेली आहे आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये दोन तास याला ठेवून द्यायचं आहे तसंच फ्रीजमध्ये दोन तासापर्यंत म्हणजे हे छान थंड होऊन जाणार अगदी आणि बाकीची जी पेस्ट आहे ती मी या वेगळ्या भांड्यात काढलेली आहे हे पण मी ठेवून देणार आहे बघा आता छान थंड झालेली आहे आपली थंडाई आता आपण याला काढून घेऊ ग्लासमध्ये बघा मी आता फक्त दोनच ग्लास करणार आहे मस्त बघा किती छान झालेली आहे बघा काही दिवसावर होळी आलेली आहे तुम्ही ही थंडाई नक्की करून बघा अगदी मस्त घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये आणि हेल्दी अशी बघा मी थोडा पिस्त्याची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंशा रोज पेटल्स बघा किती सुंदर दिसतं एकदम कलरफुल दिसतं आहे तयार आहे आपली थंडाई होलीमध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि थंडाईचा आनंद घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन पण प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद